राज्यामध्ये अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची अत्याधुनिक प्रयोगशाळा आता सज्ज झालेली आहे या प्रयोगशाळेचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे उद्घाटन होईल अन्न व औषध प्रशासन विभागाची आता अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू होत आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे रविवारी याचं हे उद्घाटन होतंय नेमकी ही प्रयोगशाळा कशी असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आयुक्त आधुन्यू काळे आहेत सर खरं तर भेसळीचं सगळे हे आपण प्रकरण पाहतोय याच्यामध्ये एक अत्याधुनिक प्रयोगशाळा अशा अनेक वर्षापासून मागणी होती प्रयोगशाळेचं उद्घाटन होतंय नेमकी ही प्रयोगशाळा कशी असणार आहे ही जी प्रयोगशाळा आहे ही आपण मायक्रोबायोलॉजिकल लॅब आहे म्हणजे जे जीवाणू असतात ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की मटण आहे किंवा जे अनेक पदार्थ असे असतात की ज्याची तपासणी इतर प्रकारे होत नाही मायक्रोबायोलॉजिकल ग्रोथ होते म्हणजे आंबणे खराब होणे या प्रकारच्या तपासण्या करण्यासाठीची पहिल्यांदाच एवढी अत्याधुनिक सोय होत आहे मान्य पंतप्रधानांच्या हस्ते याची ऑनलाईन उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमासाठी मान्य अन्न औषध प्रशासनाचे मंत्री धर्मराव बातराम हे स्वतः उपस्थित राहणार आहेत तसं आपण म्हणतो की कधी कधी विषबाधा होते आणि विषबाधा नक्की कशामुळे झाली म्हणजे त्या बॅक्टेरियाची ग्रोथ झाली का हे अगदी अचूक तपासण्यासाठी या लॅबचा फार मोठा उपयोग होणार आहे साधारणतः ह्या लॅबची कॅपॅसिटी किती असणार आहे आणि किती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल की फक्त मुंबईसाठी आहे या लॅबमध्ये महाराष्ट्रातील सॅम्पल्स आणले जाणार आहेत विशेषतः महाराष्ट्रातले जे असे आपण विषबाधा होणं आपण म्हणतो त्या प्रकारच्या काही होऊ नयेत यासाठीच्या तपासण्या आगाऊ तपासण्या केल्या जातील आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिथं गरज असेल तिथल्या प्रकारचे सॅम्पल्स सगळे तपासले जाणार आहेत आता आपण पीपीपी तत्वावरती नवीन मॉडेल तयार करणार आहोत आणि लॅब सुद्धा जो आहे त्याचा फायदा जो आहे तो सरसपणे होणार आहे पंतप्रधान यांच्या हस्ते याचं उद्घाटन जे आहे ते रविवारी होताना पाहायला मिळणार आहे कॅमेरामन इरफान शेख सराज सुरणे एपीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट